नमस्कार मित्रहो, आज आपण भात व अंड्यापासून मस्त अशी नाश्ता रेसिपी बनवणार आहे। जे की अंडा खाण्याचे शौकीन आहेत त्यांना तर हा व्हिडिओ बघताच ही रेसिपी नक्की आवडेल। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला अगोदर एका भांड्यामध्ये जवळपास अर्धा कप तांदूळ घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी साधेवाले तांदळाची कणी वापरला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही प्रकारचे तांदूळ वापरू शकता। आता आपण तांदळाला 2 ते 3 वेळा व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घेऊ आणि असं धुतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून तुमच्या तांदळाच्या प्रमाणानुसार पाणी टाका व भात शिजवण्यासाठी भांड्याला गॅसवर ठेवून 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्या। तोपर्यंत आपण पत्ताकोबीला किसून घेऊ। तर या ठिकाणी मी हे अर्धा गड्डा पत्ताकोबी घेतला आहे। तर गोबीला मोठ्यावाल्या किसणीने किसून घ्यायचं आहे। बारीकवाल्या किसणीने किसू नका, वाटलं तर तुम्ही बारीक बारीक कापूनसुद्धा घेऊ शकता, पण बारीक किसून घेऊ नका। हे पहा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की गोबीला किसून जो हार्डवाला पार्ट आहे त्याला न खिसता बाजूला करून खिसलेल्या गोबीला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ। आणि असेल तर स्प्रिंग ऑनियन ग्रीन पार्ट म्हणजे की हिरव्या कांद्याची पात घेऊन पातीला असं बारीक बारीक कापून गोबीसोबत ॲड करा। जर कांद्याची पात नसेल तर तुम्ही आपलं रेग्युलर कांदासुद्धा वापरू शकता। तर इकडे आपला भात व्यवस्थित शिजला आहे। आता याला थोडंसं थंड करून भाताला पण गोबीसोबत ॲड करायचं आहे। मित्रांनो, माझ्याकडे कोणताही भात शिल्लक नव्हता म्हणून मी हे भात शिजवून घेतलं आहे। जर तुमच्याकडे कोणता शिळा भात असेल तर तुम्ही तेही वापरू शकता। आता आपल्याला याच्यामध्ये बारीक कापलेली 2 हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, अर्धा छोटा चमचा चाट मसाला, थोडंसं ऑरिगेनो, थोडीशी मिरे पावडर व चवीनुसार मीठ टाकून ह्या टाकलेल्या सर्व साहित्यांना अगोदर व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ। आणि असं मिक्स केल्यानंतर यामध्ये 2 अंड्यांना तोडून घ्यायचं आहे। आता याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थितरित्या मिक्स करून मिश्रण बनवून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे मिश्रण बनवून घ्या। आणि बनवल्यानंतर एखादा पसरट पॅन किंवा तवा गॅसवर ठेवून त्याला थोडंसं तेल किंवा बटर लावून घ्या व लावल्यानंतर बनवलेल्या मिश्रणमधील 1 चमचा मिश्रण असं तव्यावर ठेवून हलकंसं दाबत दाबत त्याला गोल आकारामध्ये शेप द्या, म्हणजे की टिकीसारखा शेप द्यायचा आहे। तर ह्यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम मंद ठेवून हे प्रोसेस करायची आहे। आता गॅसची फ्लेम मिडियम करून याला जवळपास 1.5 ते 2 मिनिटे भाजून घेऊ, म्हणजे की खालच्या बाजूने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगल्या पद्धतीने भाजून घ्या। आता ह्या सगळ्यांना पलटून दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घेऊ। जर तुम्हाला अंडा व अंड्यापासून बनवलेले पदार्थ खायला आवडत असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा बनवून तरी पहा। तुम्ही परत परत बनवून खाल, इतकी टेस्टी लागते। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की हे दोन्ही बाजूने मस्त भाजलं आहे। तर हा नाश्ता बनवून तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो कॅचअपसोबत जरी खाल्लं तरीही टेस्टी लागेल। तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।